नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 8 सप्टेंबर करता 12 राशींचं राशीफळ काय असणार आहे त्यासंदर्भातली चर्चा करू. तत्पूर्वी आजच्या दिवसाचे जे शुभ काळ, ज्याला आपण विजयमुहूर्तसुद्धा म्हणतो, तो आहे 12:27 ते 12:51 आणि अशुभ काळ, ज्याला आपण राहूकाळसुद्धा म्हणतो, तो आहे 4:30 ते 6:00. आजच्या दिवशी जो चंद्र आहे, चंद्र संपूर्ण दिवस धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि मंगळाबरोबर नवपंचमयोग, त्याचप्रमाणे नेपच्यूनबरोबर लाभयोग, रवी आणि गुरुचा केंद्रयोगसुद्धा होणार आहे. त्याचप्रमाणे चंद्र आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती समोर ठेवून 12 राशींचं राशीफळ काय असणार आहे त्यासंदर्भातली चर्चा आता आपण सुरू करू. तर सर्वात पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या भाग्यसणात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. तुमच्या पंचमसणात असणारा रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्या लाभसणात असणारा नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. त्याचप्रमाणे पंचमात असणारा रवीबरोबर अष्टमात असणारा जो गुरु आहे तो केंद्रयोग करणार आहे. तर आजचा दिवस जो असतो आपल्यासाठी आहे तो खूपच चांगल्या आणि उत्तम प्रकारचा दिवस आहे. खूप जी तुम्ही कामं आज विचारात घ्याल ती सगळी कामं आज व्यवस्थितपणे पूर्णत्वाला जातील. त्याचप्रमाणे त्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे तो खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आणि जो तुमचा मूळ स्वभाव आहे की कुठलीही गोष्ट अगदी अंगारती आली किंवा ते कुठलीही गोष्ट अगदी जबाबदारी अंगारती आली तर पटकन पूर्ण करून टाकायची, तशाच प्रकारचा आजचा काही दिवस जाणार आहे. तसं पाहिलं तर थोडासा बिझीसुद्धा असणार आहे, थोडं तुम्ही कार्यमग्नसुद्धा राहणार असाल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या समोर येतील त्याच्यावरती नीट विचार करून तुम्ही पुढची जी तुमची रणनीती असणार आहे ती आखणार आहात. त्याच्यामुळे दिवस तुमचा खूपच चांगल्या प्रकारचा असणार आहे. आजच्या दिवशी तुमचा प्रवासयोगसुद्धा संबोधो, कुठेतरी प्रवास आला जाईल. परंतु हा जो प्रवासयोग आहे तर तसा पाहिला तर सकारात्मक असाच होणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. तुमच्या चतुर्थ सणात असणारा रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या दशम सणात असणारा नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. तर आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी तसं पाहिलं तर खूपच चांगल्या अशा प्रकारचा दिवस असणार आहे. अनपेक्षित लाभ वगैरे होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर काही तुमच्या संबंधामध्ये थोडासा तणाव आला असेल तर आजच्या दिवसात संपूर्णपणे निघून जाईल. घरच्या ज्या व्यक्ती आहेत किंवा कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांच्याकरता काहीतरी तुम्ही करू शकाल, किंवा त्यांच्या काही मागण्या वगैरे असेल त्या संदर्भातसुद्धा नक्की काहीतरी विचार होऊ शकेल. तर दिवस तसा पाहिला तर रिलेशनशिपच्या गोष्टीमध्ये किंवा नातेसंबंधामध्ये खूपच चांगल्या अशा प्रकारचा जाणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनिबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. तुमच्या तृतीय स्थानात असणाऱ्या रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे. तर आजचा दिवस आहे तो तुमचा खूपच चांगल्या आणि उत्तम प्रकारचा दिवस आहे. बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचशी कामं तुम्ही आजच्या दिवस उरकून घेणार आहात. आजच्या दिवशी थोडंफार तुमचं फिरणं वगैरेसुद्धा होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे वैवाहिक साथीदार असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या मुद्द्यांवर काही मतभेद होतील, परंतु ते वैचारिक असतील, त्याच्यामुळे त्याचा फार मोठा का असा परिणाम वगैरे दिसून येणार नाही. परंतु आजच्या दिवशी आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात कार्य बघणार आहात आणि बऱ्याच गोष्टी तुमच्या उरकूनसुद्धा घ्याल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास. कर्कराशीच्या 6व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिवार हा चंद्र युतीयोग करणार आहे. तुमच्या द्वितीय सणात असणारा रवी आणि मंगळावर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगला आणि उत्तम प्रकारे आहे. तुम्ही चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकाल, किंवा तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी काहीतरी खर्च वगैरेसुद्धा करू शकाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास वगैरे होऊ शकतील तर काळजी घ्या. जर का तुम्ही कुठल्या ॲलर्जीशी गोष्टी संबंधित असाल, म्हणजे कुठली ॲलर्जी वगैरे अशा काही दुखण्याशी संबंधित असाल, तर त्याची लक्षणं आजच्या दिवशी तुम्हाला दिसू शकतील तर काळजी घ्या, आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. आणि तुमच्या राशीत असणारा रवी आणि मंगळावर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे. तर खूपच चांगल्या अशा प्रकारचा तुमचा दिवस असणार आहे. लकी डेसुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही कामं तुम्ही आत्तापर्यंत अंगावर घेतली होती किंवा हातात घेतली होती आणि ती पूर्ण होतील की नाही याबद्दल थोडी साशंकता होतील, तर ती कामं आजच्या दिवशी संपूर्णपणे सहजपणे पूर्ण होतील. नशिबाची खूपच चांगल्या प्रकारची साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळणार आहे. तुमचा जो आत्मविश्वास आहे तोसुद्धा खूपच चांगल्या प्रकारे तुमचा दिसून येणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिवार हा चंद्र युतीयोग करणार आहे. तुमच्या 5व्या सणात असणारा रवी मंगळावर चंद्र नवपंचमयोग करणार आहे. 6व्या सणात असणाऱ्या नेपच्यूनवर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. तर खूपच चांगल्या अशा प्रकारचं तुमचं ग्रहमान असेल. गेल्या 10-15 दिवसापासून जसं तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे काही गोष्टी घडत नाहीत, खरं तर तुमची रास आहे ती सगळं काही विचार करूनच पूर्णत्वाला एखादी गोष्ट हातात घेणारी आहे. कोणतेही काम हातात घ्यायचं असेल तर नीट विचार करून घेते. परंतु
गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्याप्रमाणे अपेक्षा करता त्याप्रमाणे गोष्टी होत नाहीत, त्याच्यामुळे थोडंसं अपयश वगैरे मिळत आहे तुम्ही केलेल्या कामामध्ये, आणि त्यामुळे थोडीशी चिडचिड होते किंवा मनामध्ये मनस्तापसुद्धा होतो आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी थोडा बाजूला ठेवून थोडा आराम करावा, अशा प्रकारचा आजचा दिवस आहे आणि मुळामध्ये तुम्हाला तो आराम आज मिळेलसुद्धा. त्याच्यामुळे सगळं काही गोष्टी किंवा स्ट्रेस बाजूला ठेवून आज फक्त आणि फक्त आराम करण्याचा तुमचा मानस असेल आणि तो तुम्हाला आराम मिळेलसुद्धा. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय सणचंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनिवार हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या लाभ सणात असणारा रवी आणि मंगळावर हा चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे. खूप चांगल्या अशा प्रकारचा असा दिवस आहे. करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यावर तुमचे काही आज वार्तालाप होतील किंवा काही गपशप होतील किंवा त्यांच्याकडून काही मदत मिळेल, काही चांगले सल्लेसुद्धा मिळतील. आणि जर का तुम्हाला तुमचं जे करिअर आहे ते काही एक्सपांड करायचं असेल, ते वाढवायचं असेल, नोकरीच्या संदर्भात काही विचार करायचं असेल, तर त्या संदर्भात काही चांगल्या संधी वगैरे आजच्या दिवसात मिळू शकतील. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा खूपच चांगला असेल आणि आजच्या दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असाल आणि विचारसुद्धा कराल जे काही आत्ता जे मी करिअरच्या संदर्भात होणार त्या संदर्भात अगदी सखोल चिंतनसुद्धा होण्याची शक्यता आहे जी की सकारात्मक असेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय सणचंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिवार हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीच्या दहाव्या सणात असणाऱ्या रवी आणि मंगळावर हा चंद्र नवपंचमी म्हणजे त्रिकोणीय करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या वेळ सणात असणाऱ्या गुरुबरोबर तुमच्या दहाव्या सणातला जो रवी आहे हा केंद्रयोगसुद्धा करणार आहे. तर खूपच चांगल्या अशा प्रकारचा आजचा दिवस तुमचा असणार आहे. तुम्ही केलेल्या कामाचा ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतसुद्धा काही चांगल्या संधी तुम्हाला मिळतील आणि त्या संदर्भात तुम्ही विचारसुद्धा कराल आणि केलेली इन्व्हेस्टमेंट तुमची सकारात्मकसुद्धा होईल. त्याचप्रमाणे करिअरच्या बाबतीमध्ये काही वेगळे विचार तुमच्या मनात येत असेल तर त्याबद्दल काही चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि त्यासंदर्भात काही तुम्ही पावलेसुद्धा उचलू शकाल. तर मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर आजचा दिवस हा खूपच चांगला अशा प्रकारचा असणार आहे, त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिवार हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या भाग्यसणात असणाऱ्या रवी आणि मंगळावर हा चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योगसुद्धा करणार आहे. तुमच्या तृतीय सणात असणारा नेपच्यूनवर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. खूप चांगल्या अशा प्रकारचा आजचा दिनमान आहे. आत्तापर्यंत जी काही रखडलेली कामं होती किंवा पेंडिंग होती ती पूर्ण होत नव्हती आणि काही वेळेला काय असतं की तुमच्या थोडंसं नशिबाचे सुद्धा साथ लाभते लाभायला लागते किंवा भाग्याचेसुद्धा साथ लाभायला लागतं, तर ती साथ तुम्हाला आजच्या दिवशी नक्की मिळेल. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूपच चांगला असेल. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं आजचा दिवस चांगला आहे, पण काही नवीन काही सुरुवात करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका, कारण तुमची रास अजूनही साडेसातीमध्ये चालली आहे. त्याच्यामुळे मोठे निर्णय घेऊ नका. जे काय थांबलेली जी तुमची कामं आहेत ती पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करा. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या वेय सण चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिवार हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या आठव्या सणात असणारा रवी आणि मंगळावर हा चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे वैवाहिक साथीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्यावर काही छोट्या मोठ्या गोष्टीने मतभेद वगैरे होऊ शकतील, मिसअंडरस्टँडिंग काही समजामुळे असे काही गोष्टी डोळ्यासमोर येतील किंवा समोर येण्याची शक्यता आहे. तर काळजी करू नका, एक दोन दिवस जाऊ द्या, त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील किंवा नजरेसमोर येतील, नक्की नेमकं काय ते तुम्हाला समजेल. तर आजच्या दिवशी असा कोणत्याही प्रकारचा वेगळा निर्णय किंवा गैरसमज मात्र करून घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभ असणारा चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा शनिवार हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या सातव्या सणात असणाऱ्या रवी आणि मंगळावर हा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणारा नेपच्यूनवर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. आजचा दिवस सांगायचा झाला तर खूप चांगल्या अशा प्रकारचा आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला लाभसुद्धा मिळू शकतील आणि तुमचे जे वैवाहिक साथीदार असतील त्यांच्याकडून तुम्हाला उत्तम प्रकारची मदत मिळते. तुमच्या दोघांमध्ये चांगला एकोपा दिसेल, प्रेम वाढलेलं दिसेल, तुमच्यामध्ये चांगला मेळजोल झाला आपण म्हणतो तोही चांगला झालेला दिसेल. एकंदरीत ज्याला आपण रिलेशनशिपच्या संबंधामध्ये किंवा नातेसंबंधामध्ये खूपच चांगला दिवस आहे. तुमचे मित्रपरिवार किंवा जे खूप जुने मित्र आहेत की जे तुमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत त्यांच्यावर काही सलगी होऊ शकेल, त्यांच्याबरोबर काही तुमच्या गप्पा टप्पा वगैरे होऊ शकतील. फक्त आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर का तुम्ही कुठल्या ॲलर्जीशी संबंधित आहात तर तशा प्रकारचे काही लक्षणं तुम्हाला आजच्या दिवशी दिसू शकतील. तर आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या दहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आणि सहाव्या सणात असणारा रवी आणि मंगळावर हा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. अतिशय चांगल्या अशा प्रकारचा दिवस आहे. करिअरच्या बाबतीत काही वेगळा विचार करत असाल, करिअर म्हणजे बिझनेस वगैरे असेल तर तुम्हाला एक्सपांड करायचं असेल किंवा करिअरच्या बाबतीत काही वेगळे डिसिजन घ्यायचे असेल तर त्या संदर्भात काही चांगल्या आणि नवीन पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटी वगैरे तुम्हाला येऊ शकतील. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचा ॲप्रिसिएशनसुद्धा खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. खूपच चांगल्या अशा प्रकारचा आजचा दिवस आहे, त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. तर मित्रांनो, हे तर होतं दिनांक 8 सप्टेंबर करता 12 राशींचं राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसा वाटलं, आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला, या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते लाईक शेअर सबस्क्राईब करा,
बेल आयकनसुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलकडून नवीन नवीन व्हिडिओ जे नेहमीच येत असतात त्याचं लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्याला लगेचच्या लगेच मिळून जाईल. धन्यवाद.